नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पालिका निवडणूक वचननाम्यानुसार शिवसेनेचा 500 चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफीचा ठराव मंजूर. अंतिम मंजुरी मात्र आयुक्त आणि नगरविकास खात्याकडे. रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीने कोळी बांधवात चैतन्याचं वातावरण. कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश दादा पाटील यांनी प्रत्यक्षात भेटून कोविंद यांना दिल्या शुभेच्छा. अखेर तीव्र विरोधानंतरही महापालिकेने वाढवले राणीबागेचे प्रवेश शुल्क. पर्यटकांच्या खिशाला पडणार अतिरिक्त आर्थिक भार. कुटुंब नियोजन खाते माझ्याकडे द्या, मी देशाच्या सर्व समस्या दूर करेन. सामाजिक कार्यकर्ते नरेश कोटला यांचे सरकारला आवाहन. देशाच्या विकासासाठी राष्ट्रीय विकास आराखडाही केला सादर. आणि राज्यातील जनतेला विकासाचा नवा पर्याय उपलब्ध. सर्वांगीण विकासासाठी भारत पीपल्स सेनेची स्थापना. देशाचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता आता भारत पीपल्स सेना या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी आपल्या पक्षाची ध्येय धोरणं स्पष्ट करत देशवासियांनी आपल्या पक्षाला विकासाच्या मुद्द्यावर साथ करावी असं आवाहन देखील केलंय. भारत पीपल्स सेना या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजू वाघमारे आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाची ध्येय धोरणं स्पष्ट केलीत. आपला पक्ष जरी नवीन असला तरी पक्षाची मजबूत कार्यकारिणी, विकासाचा अजेंडा, सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती, हे सारे गुण पक्षविचारामध्ये असल्यानं आपल्या पक्षाला राजकारणात नक्कीच यश प्राप्त होईल असा विश्वास बालाजी गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. आणि त्याकरिता सर्व देशवासियांनी आपल्याला साथ द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. हे बघा, आमचा पक्ष आहे भारत पीपल सेना, नवीनच राजकीय पक्ष आहे. स्थापन होऊन एकच वर्ष झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला जनतेपर्यंत पोहोचायचं आहे पक्ष पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. त्याच्यामुळे आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आमचा पक्ष एकदम साफसुथरा, एकदम भ्रष्टाचारमुक्त पक्षाची आमची पदाधिकारीसुद्धा एकदम चांगले आहेत आणि लोकशाहीच्या मार्गामधून काम करणारे आहेत. चांगले विचारसरणी आहेत. जनतेला चांगल्या प्रकारे शासन प्रणालीच्या मूलभूत गरजा आहेत ते चांगल्या पद्धतीने मिळायला पाहिजे. आमच्या गरिबाच्या सेवेसाठी बघा, आमच्या पक्षाचं बघा ते आणि बेरोजगारी आहे, गरिबी आहे, भ्रष्टाचार आहे, स्त्री सुरक्षा आहे, शेतकऱ्याचे प्रश्न आहे. देशामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार माजला असून विविध राजकीय पक्षांवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मात्र भारत पीपल्स सेना हा पक्ष भ्रष्टाचार विरहित राजकारण करणारा असल्यानं या माध्यमातून जनतेचा विकास साधणं सोपं जाईल असंही गायकवाड यांनी म्हटलंय. आणि हाच विश्वास मनाशी बाळगत पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक देखील लढवल्या जाणार आहेत. येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये 2000 विधानसभा आणि 2019 लोकसभा इलेक्शन लढवणार. तसेच 2024 जे स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन आहे ते पण आपला पक्ष लढवणार आहे. त्याच्यामुळे आमचा पक्ष एकदम भ्रष्टाचारमुक्त चांगला पक्ष आहे. त्याच्यामुळे जनतेला विनंती करत आहे, परत आमच्या पक्षाला साथ द्या, सपोर्ट करा. कॅमेरा वुमन सुचितासह कल्याणी बापकर जनादेश वृत्तवाहिनीकरिता.